मित्रांनो, प्रत्येक होम लोन धारकाला दरवर्षी इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी त्याचे होम लोन सर्टिफिकेट किंवा प्रोविजनल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असते, ज्यामुळे होणारे किंवा झालेले टॅक्स डिडक्शन वाचवता येते. ज्यांनी IDBI बँकेतून गृहकर्ज किंवा होम लोन घेतले आहे त्यांना ऑनलाईन हे प्रोविजनल सर्टिफिकेट कसे मिळवता येईल याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वर्ष संपायला फक्त 2 दिवस राहिले आहेत, म्हणजेच 2020-21 साठीचा आयकर रिटर्न किंवा IT रिटर्न फाईल करण्यासाठी शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2021. तेव्हा जर तुम्हालाही प्रोविजनल सर्टिफिकेट हवे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि उपयुक्त वाटल्यास तो इतरांसोबत नक्की शेअर करा. नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. सर्व प्रोसेस समजावी यासाठी मी लॅपटॉप स्क्रीनवर दाखवत आहे, पण तुम्हाला याच सर्व स्टेप्स फॉलो करून मोबाईलवरही प्रोविजनल किंवा फायनल सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. फक्त क्रोम ब्राउझरमध्ये साईट ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील 3 डॉट्सवर क्लिक करा आणि डेस्कटॉप साईट बॉक्स टिक करा. आता गुगलमध्ये IDBI प्रोविजनल सर्टिफिकेट असे टाईप करून सर्च करा आणि आलेल्या या पहिल्याच लिंकवर क्लिक करा, किंवा याची डायरेक्ट लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावर क्लिक करा. मित्रांनो, या पेजवर तुम्हाला IDBI बँकेचा ग्राहक क्रमांक म्हणजे कस्टमर ID किंवा लोन अकाउंट नंबर एंटर करावा लागणार आहे, ज्यापैकी कस्टमर ID तुम्हाला बँक पासबुक, चेकबुक किंवा स्टेटमेंटवर मिळेल, अथवा लोन अकाउंट नंबर दर महिन्याला ईमेलवर येणाऱ्या अकाउंट स्टेटमेंटवर तुम्हाला मिळेल. व्हिडिओसाठी मी लोन अकाउंट नंबरचा वापर करणार आहे, तो या ठिकाणी एंटर केल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा. आता तुमच्या लोन अकाउंट किंवा बँक रेकॉर्डला रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरवर 1-time password OTP पाठवला जाईल, तो या ठिकाणी एंटर करून व्हॅलिडेट बटन क्लिक करा. आता स्क्रीनवर तुमचे नाव, अकाउंट नंबर व त्या अकाउंट नंबरसाठी फायनल सर्टिफिकेट, प्रोविजनल सर्टिफिकेट तसेच अकाउंट स्टेटमेंट असे पर्याय डिस्प्ले केले जातील, जे तुम्हाला व्ह्यू आणि डाउनलोड करता येतात. त्यापैकी 2021-2022 प्रोविजनल सर्टिफिकेटसाठी इथे दिलेल्या डाउनलोड लिंकवर क्लिक करा. नेक्स्ट स्क्रीनवर लोन अकाउंट नंबर सिलेक्टेड असेल, त्याखालचे डाउनलोड बटन क्लिक करा. प्रोविजनल सर्टिफिकेटची PDF आता तुमच्या मोबाईल अथवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड झाली आहे. ही डाउनलोडेड फाईल तुम्हाला हवी त्या ठिकाणी अपलोड करता येईल, तसेच फिजिकल कॉपी प्रिंट देखील करता येईल. तर इतके सोपे आहे IDBI होम लोनचे प्रोविजनल सर्टिफिकेट डाउनलोड करणे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.